ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांनी ट्विटरवर पोस्ट केलेला मँचेस्टर येथील रेस्टॉरंटमधील एका खुर्चीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे आणि या खुर्चीच्या पाठीमागे लिहिलेले बाळू लोखंडे सावळच असे नाव आज सर्वांच्या तोंडी गाजत आहे. मराठी माणसाचा व्यवसाय साता समुद्रापार गेल्याची निशाणीच जणू या व्हिडिओतून समोर येताना दिसत आहे. सावळज हे सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील एक प्रमुख बाजारपेठेचे गाव आहे. आज सोशल मीडियावर हे गाव आणि बाळू लोखंडेचं नाव सध्या चर्चेत आले आहे. सुनंदन लेले यांना मँचेस्टर येथील एका रेस्टॉरंटबाहेर एका खुर्चीवर हे नाव लिहिलेले दिसले आणि त्यांनी त्या खुर्चीचा व्हिडिओ बनवून तो ट्विटरवर टाकून मँचेस्टरमध्ये मराठी नाव पाहून आश्चर्य वाटल्याचे कॅप्शन टाकले आणि बघता बघता हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. बाळू लोखंडे यांना असंख्य फोन येऊ लागले. त्यांनाही आपली खुर्ची साता समुद्रापार पोहोचल्याचा सार्थ अभिमान वाटला. बाळू लोखंडे हे सावळज येथील एक प्रसिद्ध मंडप आणि केटरिंग व्यावसायिक आहेत. गेल्या 21 वर्षापासून ते हा व्यवसाय करत आहेत. व्यवसायाची गरज म्हणून 15 वर्षापूर्वी त्यांनी वजनाने जड असलेल्या आणि वाहतुकीला अडचणीच्या वाटणाऱ्या खुर्च्या भंगारात विकून टाकल्या आणि नवीन आकर्षक प्लॅस्टिकच्या खुर्च्या घेतल्या. जुन्या लोखंडी खुर्च्यांपैकी कुणीतरी या खुर्च्या मँचेस्टरला पाठवल्या आणि त्यातीलच ही एक खुर्ची असावी असा या खुर्चीचा प्रवास बाळू लोखंडे यांनी सांगितला आहे. पण हे काहीही असले तरी सावळजसारख्या छोट्याशा गावातील मंडप व्यावसायिक आणि त्याच्या या खुर्चीचा प्रवास नक्कीच अभिमानास्पद आहे. नमस्कार, मी बाळू लोखंडे, सावळज, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. माझा एक मंडप व्यवसाय आहे, फार जुना आहे. कालपासून जी मी मीडियावर बघत आहे व्हिडिओ, ते खुर्ची पाहून मला एकदम समाधान झालेलं आहे. कारण ही खुर्ची 15 वर्षापूर्वीची आहे, माझ्यापासून माझ्याजवळून गेलेली. ती खुर्ची इंग्लंडमध्ये बघायला मिळाली आणि ते म्हणजे ती लेले साहेबांच्यामुळे निव्वळ हे झालेलं आहे. लेले साहेबांचा मला फोनसुद्धा आला ह्या खुर्चीबद्दल. आज एक 12:15 दरम्यान फोन आला. लेले साहेब माझ्याशी स्वतःहून बोलले की खुर्ची तुमची आहे येते. ती खुर्ची बघून मला फार आनंद झाला. माझ्या धंद्याची मला जुनी आठवण फार आली. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.